सध्याच्या डिजिटल युगात वाचनाची संस्कृती लोप पावत आहे पुस्तक वाचण्याची सवय ही प्रगतीचे लक्षण आहे कोणत्याही विषयाचे अद्यावत ज्ञान मिळवण्यासाठी व व्यक्तिमत्व विकासासाठी पुस्तक वाचणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन वृषालिताई विजय पाटील निलंगेकर यांनी केले निलंगा येथे महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर हे होते प्रमुख अतिथी म्हणून विषालिताई पाटील निलंगेकर प्राचार्य डॉक्टर सिद्धेश्वर पाटील प्राचार्य डॉ माधव कोलपुके प्राचार्य दिलीप धुमाळ गौतमी पाटील निलंगेकर पृथ्वीराज पाटील निलंगेकर पुस्तकाचे लेखक प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र तरंगे आदी मंचावर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र तरंगे लिखित ऑर्गॅनिक केमिस्ट्री या विषयाच्या बेसिक ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर बॉन्डिंग अँड स्टिरिओ केमिस्ट्री ऑर्गॅनिक फंक्शनल ग्रुप्स व ऑर्गॅनिक रिॲक्शन मेकॅनिझम या तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले प्रास्ताविकात प्राध्यापक डॉ गजेंद्र तरंगे यांनी पुस्तक लेखनाची भूमिका स्पष्ट केली विजय पाटील निलंगेकर म्हणाले प्राध्यापक तरंगे लिखित केमिस्ट्रीची तीनही पुस्तके विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी उपयुक्त आहेत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना संदर्भ ग्रंथ म्हणून या पुस्तकाचा उपयोग होऊ शकतो असे सांगून त्यांनी लेखक व प्रकाशक यांना शुभेच्छा दिल्या यावेळेस प्राचार्य डॉक्टर सिद्धेश्वर पाटील प्राचार्य दिलीप धुमाळ यांचंही भाषण झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर चौधरी प्राध्यापक डॉक्टर नरेश पिनमकर यांनी केले आभार प्राध्यापक सुनील गरड यांनी मानले